काणिफनाथ म्हणजे प्रबुद्ध नारायणांचा अवतार. प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानातून अवतारी जन्म घेतला. नाथांनी कानातून जन्म घेतला म्हणून कानिफा म्हणजेच काणिफनाथ नाव पडले. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण काणिफनाथांचा मळीकडे येण्याचा प्रवास व मिरी आणि तांबडादेव येथील नाथांचा इतिहास बघितला. या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना माहीत नसलेली मढीतील माहिती, नाथांची ध्यानस्थ बसण्याची गुफेतील जागा आणि नाथांचं ध्यानस्थ बसण्याचं गावातील मंदिर व मढीतील इतिहास बघणार आहोत. ओम चैतन्य काणिफनाथ महाराज की जय. अलक निरंजन आदेश. जय श्रीराम. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य काणिफनाथांच्या मंदिराजवळ. चला तर मग आपण येथील माहिती घेऊया. मढी म्हणजे भटक्यांची पंढरी. या ठिकाणी सर्वांनाच समान मान दिला जातो. समाधी मंदिराकडे जाण्याआधी सर्वप्रथम या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांवर नारळ फोडले जाते, कापूर जाळला जातो, पानफूल वाहिले जाते. या पायऱ्यांच्या बाजूला एका दगडावर एक लेख कोरलेला आढळतो. त्यावर काय लिहिलं आहे हे कळून येत नाही. तसेच मंदिरावर देखील एक वेगळ्या भाषेतील लेख आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत. नऊ नाथांपैकी काणिफनाथांचा मोठा शिष्य परिवार होता. ते त्यांच्या समवेत मिरी तांबडादेव या ठिकाणाहून मढीमध्ये आले. जेव्हा काणिफनाथ महाराज मढीत आले तेव्हा पवनागिरी नदीच्या काठी असलेल्या आपेश्वर या महादेवाच्या मंदिरात समाधी लावून बसायचे. मला काही जाणकारांकडून अशी माहिती मिळाली की त्या काळी गुरु मच्छिंद्रनाथ देखील मढीतच होते. गुरु मच्छिंद्रनाथ देखील त्यांच्या समवेत समाधी लावून बसायचे. काणिफनाथांचा मोठा शिष्य परिवार होता. ते उत्सवाला ढोल ताशा डफ वाजवत असत. त्या डफाच्या ताशाच्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यानसाधनेत व्यत्यय यायचा. तेव्हा ते काणिफनाथांना बोलले की मी वरती डोंगरावर जातो, तुझे लोक इथे ढोल ताशा डफ वाजवतात, त्यामुळे मला ध्यान लावता येत नाही. असे बोलून गुरु मच्छिंद्रनाथ वरती मायंबा या ठिकाणी गेले. या माहितीचा पुरावा कुठेही मिळत नाही, पण ही देखील माहिती ऐकायला मिळते. या आपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून पुन्हा नवीन बांधण्यात आलंय. नंतरच्या काळात काणिफनाथ महाराज गडावर असलेल्या गुफेत ध्यान साधना करायला लागले. ती गुफा आपण पुढे बघूयाच. त्यानंतर काणिफनाथांनी फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली. रंगपंचमीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. दिवसभर येथे महाराष्ट्रासोबतच वेगवेगळ्या राज्यातून लाखो भाविक दर्शनाला येतात. या दिवशी सर्वांना मंदिराच्या आतून दर्शन घेता येते, इतर वेळेस बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. पाडव्याला दक्षिण गंगा गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणून पहाटे समाधीवर वाहिले जाते व महापूजाभिषेक केला जातो. यावेळेस चंदनाचा लेप समाधीला लावला जातो. त्यासोबतच सुगंधी द्रव्ये अत्तर फुले वस्त्र अर्पण करून महाआरती केली जाते. हा सर्व सोहळा बघण्यासारखाच असतो. रंगपंचमीपासून ते पाडव्यापर्यंत अनेक भक्तगण झेंड्याच्या लांब काठ्या घेऊन येतात. ती काठी मंदिराच्या कळसाला टेकवली जाते. पूर्वी या काठ्या आतमध्ये समाधीला टेकवल्या जात, आता बाहेरच कळसाला टेकवत प्रदक्षिणा घातली जाते. त्या काठीसोबत डप देखील वाजवला जातो. जर कोणाच्या अंगात आलेला असेल तर डफाच्या चालीवर ताल धरून तो व्यक्ती नाचायला लागतो. या दिवसात कळसावर रेवड्या देखील उधळल्या जातात. अशा प्रसन्न वातावरणात समाधीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी समाधीचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर निघाल्यावर एक भगवान विष्णूंची तेजोमय मूर्ती आहे. त्या मूर्तीतील तेज काही वेगळेच आहे. यासारखी मूर्ती इतरत्र कुठेही बघायला मिळत नाही. या भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या मागच्या बाजूला भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या अवतारांचे शिल्प आहेत व मूर्तीच्या खालच्या बाजूला लक्ष्मी देवीची मूर्ती व दुसऱ्या बाजूला गरुड देवताची मूर्ती आहे. येथून पुढे गेल्यावर मारुतीची मूर्ती दिसते. समाधी मंदिराच्या दक्षिणेला गुरु मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. त्याच्या मागून गर्भगिरीच्या डोंगरावर बघितले असता मच्छिंद्रनाथांचे संजीवन समाधी मंदिर दिसते. ते येथून 5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. समाधी मंदिराच्या दक्षिण दरवाज्याच्या वरच्या बाजूला एक लेख दिसतो. तो कोणत्या भाषेत आहे हे कळून येत नाही, पण स्थानिक लोक असे सांगतात की हा पारशी भाषेतील लेख आहे.
अशाच प्रकारचा लेख मंदिराच्या उत्तर बाजूच्या भिंतीवर तसेच मंदिरामागच्या ध्यान मंदिराच्या दरवाजाच्या वरती सुद्धा बघायला मिळतो. या ध्यान मंदिरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. या मंदिरात डाव्या बाजूला गुफेतील ध्यान मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे. या गुफेत जाण्यासाठी दरवाजा खूप छोटा आहे. तेथे जाण्यासाठी वाकून आतमध्ये जावं लागतं. स्थानिक लोक असे सांगतात की या भुयारातून मच्छिंद्रनाथांच्या समाधीपर्यंत जाण्याचा रस्ता होता. काही लोकांनी गुफेतील पुढचा रस्ता सापडण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यांना तो सापडला नाही. म्हणून गुफेतील पुढचा भाग कायमसाठी बंद करण्यात आलाय. या गुफेत खूपच जास्त अंधार असतो. बॅटरी लावल्याशिवाय या गुफेत काहीच दिसत नाही. सर्व पायऱ्या खाली उतरल्यावर डाव्या बाजूला एक खिडकी दिसते. या खिडकीसमोरच शिवपिंड व नंदी आहे. संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या वेळेस सूर्यकिरण या भुयारातील खिडकीतून आत येऊन शिवपिंडीवर पडते. या गुफेतील मंदिरात खूपच शांतता असते. या ठिकाणी काणिफनाथ महाराज ध्यानस्थ बसायचे. या गुफेतील मंदिरात शांतपणे बसले असल्यास ओम आवाज ऐकू येतो अशी माहिती मिळाली. या ध्यान मंदिरात आतमध्ये येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. समाधी मंदिराच्या उत्तर बाजूच्या मागच्या बाजूला नवनाथ पारायण मंदिर आहे. त्या ठिकाणी नवनाथांची मूर्ती आहे व त्यांच्या मागे श्री गुरुदत्तांची मूर्ती आहे. या ठिकाणी भक्तगण नवनाथ पारायण करतात. या मंदिराच्या मागे काणिफनाथांचा आकर्षक असा जन्म देखावा आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला डाळिंबाचं झाड आणि त्याखाली एक देवीची मूर्ती आहे. त्याची अशी कहाणी आहे की डाळिंबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायात सामील होण्यासाठी तिने काणिफनाथांची कठोर तपश्चर्या केली. शेवटी काणिफनाथांनी रंगपंचमीला स्वतः प्रगट होऊन दर्शन दिले व सांगितले की तुझ्याकडे जो मनोभावे इच्छा मागून धागा बांधेल त्याच्या त्या इच्छा पूर्ण होतील. काही कालावधीनंतर डाळिंबाईच्या समाधीच्या तिथे डाळिंबाचं झाड आलं. त्या झाडाला रंगीत दोरा बांधला की आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. नवनाथ ग्रंथात असा उल्लेख आहे की नाथांना आधीच माहिती होते की पुढे मुघली आक्रमण होणार आणि ते मंदिरे तोडणार. त्यामुळे नाथांनी समाधी कबरीच्या रूपात घेतली व नाव कानपीर ठेवले. बाकी नाथांचे सुद्धा जानपीर गैबीपीर नाव राहिले. नंतर मुघलांचे आक्रमण झाले व मंदिरे तोडू लागली. जेव्हा या ठिकाणी मुघल आले तेव्हा विचारले की हे स्थान कोणाचं आहे, तर येथील लोकांनी सांगितलं की हे स्थान कानपीर म्हणजेच तुमच्याच पूर्वजांचं आहे. तेव्हा हे मंदिर वाचलं. येथे आणखी एक अशी माहिती सांगितली जाते की राणी येसुबाई आणि बाळराजे म्हणजेच शाहू महाराज पहिले जेव्हा मुघलांच्या वेड्यामध्ये अडकले होते तेव्हा राणी येसुबाईंनी काणिफनाथांना नवस केला होता. जर माझ्या शाहू महाराजांची सुटका 5 दिवसाच्या आत झाली तर मी काणिफनाथ गडाचा सभामंडप नगरखाना इत्यादी बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल. नाथांनी भक्ताची हाक ऐकली व 5 दिवसाच्या आतच दोघांची सुखरूप सुटका झाली. राणी येसुबाईंनी नवस पेडण्यासाठी चिमाजी सावंत यांस मडीला पाठवून त्या ठिकाणी प्रचंड प्रवेशद्वार नगरखाना सभामंडप इत्यादी बांधकाम केले. तसेच पिलाजी गायकवाड यांनी पितळी घोडा अर्पण केला जो सध्या समाधी मंदिरात ठेवलेला आहे. त्या घोड्याच्या मागची जागा म्हणजे नाथांची विश्रांतीची जागा होती. त्यासोबतच राणी येसुबाईंनी वैदिक पूजा व्हावी म्हणून वेदशास्त्र ब्राह्मणांना नियुक्त केलं. ध्यान मंदिराच्या मागच्या बाजूने खाली बघितले असता गौतमी बारव दिसते. त्यातील पाण्याचा उपयोग गडावरील बांधकामासाठी केला गेला होता. ती बारव अहिल्याबाई होळकर यांनी बांधली असल्याचं गावकरी सांगतात. नाथांविषयी जेवढी माहिती सांगावी तेवढी कमीच पडेल, म्हणून इतकीच माहिती सांगून येथे विराम देतो. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मच्छिंद्रनाथांविषयी तसेच वृद्धेश्वर विषयी माहिती आणणार आहोत. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडलाय. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि मंदिराची आवड असणाऱ्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आदेश.